विश्वंभर आता मी तुला काही वस्तू दाखवणार आहे आणि त्यातल्या काही वस्तू काढून पण घेणार आहे. तर किती वस्तू शिल्लक राहतात हे तू ओळखायचं. चालेल. हे काय? दगड. किती दगड मोजू बरं? सांग. सात. त्यातले तीन दगड मी काढून घेतले. किती दगड शिल्लक राहिले? बरोबर. किती दगड शिल्लक राहिले? चार दगड शिल्लक राहिले. छान. किती पेन्सिली? त्यातल्या काही पेन्सिली मी काढून घेतली. तीन काढ. आता शिल्लक किती राहिले? बरोबर. हा वजाबाकीतला पहिला टप्पा होता वस्तू वापरून विद्यार्थ्याकडनं संख्या कमी करून घेणं. यालाच म्हणतात संचात घट करून घेणं. आता आपण वजाबाकीतल्या दुसऱ्या टप्प्याकडे जाऊयात. विश्वंभर मी तुला सात बिया दिल्या. किती? आठ बिया दिल्या. बरोबर. आता त्यातल्या आता मी तुला आठ बिया दिल्या त्यातल्या काही बिया मी काढून घेतल्या. हा किती बिया राहिल्या? पाच. पाच बिया राहिल्या. तर मी किती बिया काढल्या? बघा आपल्याकडे किती बिया होत्या? आठ बिया होत्या. त्यातल्या मी काही बिया काढून घेतल्या तर आपल्याकडे शिल्लक किती बिया राहिल्या? पाच. पाच. तर मग मी किती बिया काढल्या? तीन. किती बिया काढल्या मी? तीन बिया काढल्या. बरोबर. आता मी दुसऱ्या वस्तू घेते. हा किती दगड मोजू आहे? पाच. बरोबर. आता या पाच दगडांमधनं मी काही दगड काढून घेते. हा किती राहिले? तीन. मग मी किती दगड काढले असते? बघा आपल्याकडे आधी किती दगड होते? पाच. किती दगड होते? पाच. मी त्यातले काही दगड काढून घेतले. शिल्लक किती राहिले आपल्याकडे? तीन. मग मी इथून किती दगड काढले असते? कस काय मग दगड कमी झाले ना. आता आधी किती होते? पाच होते. बरोबर. त्यातले मी काही काढले होते किती राहिले शिल्लक? तीनच राहिले. म्हणजे मी काही दगड काढले की नाही? तर ते किती दगड काढले असते तू? बरोबर. किती दगड काढले? दोन. बरोबर.